विद्यार्थी मित्रांनो, आपण इनस्क्राइब्ड एंगल, इंटरसेप्टेड आर्क, एंगल सबटेंडेड बाय एन आर्क, थेरम ऑफ इनस्क्राइब एंगल, करोलीज ऑफ इनस्क्राइब एंगल, साइक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम, इट्स करोली, हे सर्व आपण शिकलात। आज आपण या थेरम्स आणि प्रॉपर्टीज यांचा वापर करून प्रैक्टिस सेट 3.4 सॉल्व करणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला, फिगर दिलेली आहे, सर्कल विथ सेंटर ओ, लेंथ ऑफ क्वाड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल, दिस इज गिवन फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन टू फाइंड यर एंगल ए ओ बी, आर्क ए बी, एंगल ए सी बी एंड आर्क ए सी बी। नाउ द सोल्यूशन, यर सर्कल विथ सेंटर ओ, ओ ए ओ बी आर द रेडिया ऑफ द सेम सर्कल, हेन्स आई स्टार्ट द आंसर इन दिस वे, सर्कल विथ सेंटर ओ, ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू आर रेडिया ऑफ द सर्कल एंड लेंथ ऑफ क्वाड ए बी मीन्स लेंथ ए बी दिस इज इक्वल्स टू आर गिवन एंड इन दिस वन एंड टू देयरफॉर फ्रॉम वन एंड टू यर ओ ए ओ बी ए बी ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू ए बी मीन्स दीज आर इक्वल्स ओ ए ओ बी ए बी आर इक्वल्स मीन्स दिस ट्रैंगल इज एन इक्विलैटरल ट्रैंगल हेन्स ट्रैंगल ए ओ बी इज एन इक्विलैटरल ट्रैंगल देयरफॉर एवरी एंगल ऑफ एन इक्विलैटरल ट्रैंगल इज 60 डिग्री देयरफॉर एंगल ए ओ बी एंगल ए ओ बी इज इक्वल टू 60 डिग्री एंगल ए ओ बी इज इक्वल टू 60 डिग्री ईच एंगल ऑफ एन इक्विलैटरल ट्रैंगल इज 60 डिग्री मीन्स मेजर ऑफ दिस एंगल ए ओ बी इज इक्वल टू 60 डिग्री नाउ नेक्स्ट आर्क ए बी व्हाट यू फाइंड हियर आर्क ए बी फॉर सेकेंड दिस इज फॉर फर्स्ट आर्क ए बी दिस आर्क ए बी एंगल ए ओ बी इज अ सेंट्रल एंगल एंड आर्क ए बी इज इट्स करस्पॉन्डिंग माइनर आर्क देयरफॉर बाय द डेफिनेशन ऑफ माइनर आर्क मेजर ऑफ एन माइनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल एंगल हेन्स आर्क ए बी इज इक्वल टू एंगल ए ओ बी इज इक्वल टू 60 डिग्री बाय डेफिनेशन ऑफ माइनर आर्क मीन्स आर्क ए बी इज इक्वल टू हाउ मेनी 60 डिग्री नाउ फॉर थर्ड एंगल ए सी बी दिस एंगल ए सी बी मेजर ऑफ दिस एंगल ए सी बी हाउ टू फाइंड एंगल ए सी बी इज एन इनस्क्राइब एंगल एंगल ए सी बी इज एन इनस्क्राइब एंगल एंड इट्स इंटरसेप्टेड आर्क इज आर्क ए बी बाय इनस्क्राइब एंगल थेरम मेजर ऑफ एंगल ए सी बी एंगल ए सी बी यू फाइंड हियर एंगल ए सी बी दिस इक्वल्स टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए बी बाय इनस्क्राइब एंगल थेरम व्हाट इज इनस्क्राइब एंगल थेरम मेजर ऑफ एन इनस्क्राइब एंगल इज इक्वल टू हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क देयरफॉर अकॉर्डिंग टू दिस थेरम एंगल ए सी बी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए बी 1/2 आर्क ए बी हाउ मेनी 60 डिग्री दिस इज इक्वल टू 30 डिग्री मीन्स
angle ACB, this equals to 30 degree. Now for 4, arc AB, arc ACB. In figure, this is arc ACB and this arc AB. By arc addition postulate, measure of arc ACB plus measure of arc AB, this is equal to 360 degree, measure of the complete circle. Hence, I write the answer here. Measure of arc ACB plus measure of arc AB, this equals to 360 degree, measure of complete circle. Now, hence, measure of arc ACB, this equals to, plus this measure of arc AB is 60 degree from this second, is equal to 360 degree. Therefore, measure of arc ACB, this is equals to 360 degree minus 60 degree, how many? 300 degree, means measure of arc ACB is equal to 300 degree. Now last, you write the answers. First, angle AOB 60 degree, second arc AB, this is also 60 degree, third angle ACB 30 degree, and fourth measure of arc ACB, this is equals to 300 degree. It's very, very simple. Now next, the question number 2. Given quadrilateral PQRS is cyclic, side PQ congruent to side QR, angle PSR is equal to 110 degree. In figure, this PQRS is cyclic quadrilateral. PQ, QR are equal, congruent given. This angle PSR is equal to 110 degree. From this information, to find angle PQR, first angle PQR. Now, quadrilateral PQRS is cyclic, this is given. Quadrilateral PQRS is cyclic, given. You know cyclic quadrilateral theorem. Angle PSR, angle PQR, opposite angles, and the opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary, means sum of these two angles is 180 degree, this is 110, therefore how many is this? 70 degree. Now, how to write the answer? Given cyclic quadrilateral, therefore angle PQR plus angle PSR is equal to 180 degree by cyclic quadrilateral theorem. Here you write the spelling quadrilateral and full spelling theorem. Therefore, angle PQR plus measure of this angle PSR is given, how many? 110 degree, 180 degree. Therefore, angle PQR is equal to 180 degree minus 110 degree. Therefore, angle PQR is equal to how many? 70 degree. PQR is equal to 70 degree. Okay. Now, second, measure arc PQR. Measure arc PQR. Question mark. This PQR, measure of this arc PQR. Here, PSR is an inscribed angle and its intercepted arc is this PQR. By inscribed angle theorem,
I write here angle PSR is equal to 1 upon 2 measure of arc PQR by inscribed angle theorem you know the value of this PSR is equal to what? How many PSR? Angle PSR 110 degree. This is equal to 1 upon 2 measure of arc PQR. Therefore, this measure of arc PQR is equals to 110 into 2. This 2, 1 upon 2 you transfer at this side, then this 2 is multiplied, means 220 degree. Measure of arc PQR is equal to 220 degree. Okay. Now, third, measure of arc QR. Measure of arc QR. In figure, where is the QR? This QR. Side PQ congruent to side QR, this is given. Here PQ, QR the chords, means two chords are congruent. And you know, in a same circle, if two chords are congruent, then their corresponding arcs also congruent. Hence, I write the answer in this way. Chord PQ congruent to chord QR given, therefore arc PQ congruent to arc QR. The reason is arcs corresponding to congruent chords. Arcs corresponding to congruent chords. Therefore, I write here measure of arc PQ is equal to measure of arc QR is equal to X. I consider if two chords, if two arcs are congruent, then their measures are equals. I consider this X degree. Now, in figure, this arc PQ plus this arc QR, this is equal to total measure of arc PQR. Hence, I write here measure of arc PQR, this equals to measure of arc PQ plus measure of arc QR. But this PQR 220 degree, this is equals to X plus X, X plus X. Therefore, X plus X is equal to what? 2X. 2X is equal to 220 degree. Therefore, X is equal to 220 degree divided by 2, means X is equal to 110 degree. Therefore, measure of arc QR is equal to measure of arc PQ is equal to 110 degree. 110 degree means what you find in third, measure of arc QR is equal to 110 degree. Fourth sub question, angle PRQ
एंगल पी आर क्यू इज इक्वल टू हियर इन फिगर एंगल पी आर क्यू इज एन इंस्क्राइब एंगल पी आर क्यू इज एन इंस्क्राइब एंगल देयरफॉर मेजर ऑफ दिस एंगल पी आर क्यू इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क दिस आर्क पी क्यू देयरफॉर आई राइट हियर एंगल पी आर क्यू इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क पी क्यू मेजर ऑफ आर पी क्यू बाय इंस्क्राइब एंगल थ्योरम दिस इज इक्वल्स टू 1/2 इंटू दिस मेजर ऑफ आर पी क्यू फ्रॉम 3 यू फाइंड हियर पी क्यू 110 degree नाउ 110 divided by 2 हाउ मेनी 55 degree देयरफॉर एंगल पी आर क्यू इज इक्वल टू 55 degree एंगल पी आर क्यू इज इक्वल टू 55 degree लास्ट यू राइट ऑल द आंसर्स एंगल पी क्यू आर हाउ मेनी एंगल पी क्यू आर 70 degree मेजर ऑफ आर्क पी क्यू आर दिस 220 degree मेजर ऑफ आर्क क्यू आर 110 degree एंड एंगल पी आर क्यू 55 degree नाउ द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 इन दिस क्वेश्चन क्वाड्रिलैटरल एम आर पी एन इज साइक्लिक एंगल आर इज इक्वल टू 5x-13 degree एंड एंगल एन इज इक्वल टू 4x+4 degree दिस इज गिवन फ्रॉम दिस टू फाइंड हियर एंगल आर एंड एंगल एन नाउ एम आर पी एन इज साइक्लिक हेंस आई ड्रॉ द साइक्लिक क्वाड्रिलैटरल एम आर पी एन इन विच दिस एंगल आर 5x-13 degree एंगल एन 4x+4 degree एंगल आर एंड एंगल एन आर द अपोजिट एंगल्स एंगल आर एंड एंगल एन आर द अपोजिट एंगल्स एंड यू नो द अपोजिट एंगल्स ऑफ ए साइक्लिक क्वाड्रिलैटरल आर सप्लीमेंट्री हेंस सोल्यूशन क्वाड्रिलैटरल एम आर पी एन इज साइक्लिक दिस इज गिवन देयरफॉर आई राइट हियर एंगल आर प्लस एंगल एन इज इक्वल टू 180 degree बाय साइक्लिक थ्योरम बाय साइक्लिक क्वाड्रिलैटरल थ्योरम नाउ हियर इज सब्स्टिट्यूट द वैल्यूज मेजर ऑफ एंगल आर दिस 5x-13 degree प्लस मेजर ऑफ एंगल एन 4x+4 degree दिस इज इक्वल्स टू 180 degree नाउ यू रिमूव द ब्रैकेट्स 5x-13 + 4x + 4 दिस इज इक्वल्स टू 180 degree नाउ यू कलेक्ट द लाइक टर्म्स टुगेदर 5x+4x-13 + 4 दिस इक्वल्स टू 180 degree नाउ लाइक टर्म्स 5x+4x, 9x-13 + 4 हाउ मेनी -9 दिस इज इक्वल्स टू 180 degree नाउ नेक्स्ट You transfer this -9 at this side. Therefore, 9x is equal to 180 degree + 9. 9x is equal to 189. Hence, x is equal to 189 divided by 9 means how many? 9 ones are 9. 9 twos are 18. 9 ones are 9 means. X is equal to 21. Now, angle R. This angle R is equal to what given? 5x-13. To substitute the value of x here,
फाइव एक्स मीन्स वॉट, फाइव इंटू एक्स मीन्स फाइव इंटू 21 माइनस 13, फाइव वन जा फाइव, फाइव टू जा 10, 105 माइनस 13, डिफरेंस 5 माइनस 3 2 एंड दिस 9 मीन्स एंगल आर इज इक्वल टू 92 डिग्री, 105 माइनस 13 92. सिमिलरली एंगल एंड दिस इज इक्वल्स टू 4x प्लस 4, 4x मीन्स 4 इंटू एक्स, वैल्यू ऑफ x 21 प्लस 4, 4 वन जा 4, 4 टू जा 8 प्लस 4 मीन्स 88 डिग्री. नाउ लास्ट यू राइट द आंसर, एंगल आर 92 डिग्री एंड एंगल एन इज इक्वल टू 88 डिग्री. सिमिलरली यू सॉल्व द रिमेनिंग एग्जाम्पल्स ऑफ दिस प्रैक्टिस सेट 3.4. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रैक्टिस सेट 3.4 पर्यंत शिकलात. आता पुढील जो पार्ट आहे पेज नंबर 75 to 82 मीन्स प्रैक्टिस सेट 3.5 वगैरह आणि त्याच्या प्रॉपर्टीज, ह्या सन 2020-21 परीक्षेसाठी हा पोर्शन वगळण्यात आलेला आहे. तरीसुद्धा मी इन शॉर्टमध्ये ॲप्लिकेशन बेसवर त्याचे थेरम्स आणि प्रॉपर्टीज कसं ॲप्लाय करायचं सम सॉल्व करताना ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. याचे प्रूफ्स ऑलरेडी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही समजून घ्यायचे आहेत. त्याच्यातला फर्स्ट थेरम दिला बघा, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड. थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड, मग ह्यासाठी मी 3 फिगर्स ड्रॉ केल्यात बघा, 1, 2, 3. जो अँगल आहे बघा, अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड म्हणजे बघा ना, हा बी सी, बी पासून अँगल ए बी सीची ही साईड बघा, बी सी ही काय झाली, टँजेंट झाली, आणि ए बी काय झाली, सिकेंट. म्हणजे हा जो अँगल फॉर्म तयार होतो याला आपण अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड, अँगल ए बी सी इज अ अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड. मग त्याचं मेजर काय असते, मेजर ऑफ दिस अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. आता अँगल ए बी सीच्या इंटेरियर पार्टमध्ये बघा हा एवढा पोर्शन येतो, म्हणजेच मेजर ऑफ अँगल ए बी सी, अँगल ए बी सी इज इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क ए डी बी. अँगल ए बी सी इज नॉट इन्स्क्राइब अँगल, तो इन्स्क्राइब अँगल नाही आहे. हा काय, अँगल बिटवीन टँजेंट अँड सिकेंट. म्हणजे इथे अँगलची साईड ही सेंटरवर असताना, आता सेंटर हा अँगलच्या एक्सटेरियरमध्ये असताना तसंच येणार. मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए डी बी. इंटेरियरमध्ये असताना सेंटर, मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए डी बी. म्हणजेच लक्षात घ्या, मेजर ऑफ द अँगल बिटवीन टँजेंट अँड सिकेंट इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. लक्षात आलं, मग एक्झाम्पलमध्ये तुम्हाला आर्क दिला असेल तर अँगलचं मेजर फाईन करायचं, अँगलचं मेजर दिलं असेल तर आर्क तुम्ही फाईन करू शकतात. नंतर पुढे आहे अँगल्स इन अल्टरनेट सिगमेंट ऑफ ए सर्कल. इथे बघा, मी ए बी कॉर्ड ड्रॉ केली, याच्यामुळे दोन सिगमेंट तयार झालेत, सिगमेंट्स ऑफ ए सर्कल. मग आता इथे अँगल ए बी सी बघा हा फॉर्म होतो, अँगल ए बी सी हा कुठल्या टाईपचा आहे, अँगल बिटवीन टँजेंट अँड सिकेंट. ए बी इज अ टँजेंट अँड बी सी इज अ सिकेंट. मग आपण इथे लिहू शकतो बघा, वरती शिकलत ना, अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए डी बी. याला रिझन देणार तुम्ही, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड
secant. Okay? एले equation 1 नाव दिले मी. सेम बघा आता म्हणजे या सेगमेंट मध्ये हा एंगल आणि दुसरे अल्टरनेट सेगमेंट हा एक एंगल बघा ए टी बी एंगल ए टी बी. जर एंगल ए टी बी तुम्ही बघितलात दिस एंगल ए टी बी इज एन इनस्क्राइब एंगल. एंगल ए टी बी दिस इज इक्वल्स टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए डी बी. व्हाट द रीजन? बाय इनस्क्राइब एंगल थेरम. By inscribed angle theorem. लक्षात आलं सगळ्यांना? मग बघा ना, फ्रॉम 1 and 2 आर एच एस आर इक्वल्स. देअर फॉर अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल ए टी बी. फ्रॉम 1 and 2 मीन्स अँगल ए बी सी congruent angle ATB. Angles in alternate segment of a circle are congruent. Means this angle congruent to this angle. Angles in alternate segments are congruent. Understand? तुम्हाला या टाईपचे सम्समध्ये याचं ॲप्लिकेशन तुम्हाला असेल. आता नेक्स्ट थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ ए कॉर्ड्स. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ ए कॉर्ड्स याचे प्रूफ्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. आता या ठिकाणी बघा, सर्कल विथ सेंटर पी ए बी सी डी टू कॉर्ड्स विच आर इंटरसेक्ट इन द इंटेरियर ऑफ ए सर्कल ॲट पॉईंट ई. ईमध्ये इंटरसेक्ट करतात. आता ई हा इंटरसेक्शन पॉईंट झाला. मग इथे ए बीचे दोन पार्ट झालेत बघा, ए ई आणि बी ई यांचा प्रॉडक्ट ए ई इंटू बी ई हा कोणा एवढा असतो? सी ई इंटू डी ई. दुसरी जी कॉर्ड आहे तिचे दोन प्रॉडक्ट झाले, दोन सेगमेंट झाले त्यांचा प्रॉडक्ट. मीन्स ए ई इंटू बी ई दिस इज इक्वल्स टू सी ई इंटू डी ई. ॲप्लिकेशन म्हणून आता याचं तुम्हाला 1, 2, 3, 4 जे सेगमेंट तयार झालेत ई पॉईंटमुळे, पैकी कुठलेही तुम्हाला 3 दिले असतील तर तुम्ही उर्वरित एक सेगमेंट आरामात, लेंथ ऑफ दॅट सेगमेंट यू इझिली फाईंड बाय युझिंग धिस थेरम, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स इंटरनल असताना. ओके, सेम थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स एक्सटर्नल. आता बघा, ए बी आणि सी डी दोन्ही कॉर्ड्स ई पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात एक्सटर्नल सर्कलच्या. मग इथे काय होते? बी ई इंटू ए ई काय देणार तुम्ही? बी ई इंटू ए ई हे सिग्नल येणार. हा बाहेरचा बघा, इंटरसेक्शन पॉईंटपासून तर सर्कलपर्यंतचा. बी ई इंटू फुल ए ई दिस इज इक्वल्स टू डी ई इंटू सी ई. डी ई इंटू सी ई लक्षात आलं? थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. सेम वरच्याप्रमाणेच तुम्हाला बी दिला असेल, ए दिला असेल, सी दिला असेल, तर डी फाईन करा. आलं लक्षात? त्या टाईपची सम्स आपण सॉल्व करणार आहोतच. नंतर पुढची कॉन्सेप्ट आहे फिफ्थ, टँजंट सिकेंट सेगमेंट थेरम. टँजंट सिकेंट सेगमेंट थेरम. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला ही टँजंट ईपासून काढलेली टँजंट बघा, ई टी टँजंट ॲट दिस पॉईंट टी, अँड from E this AB is the chord, means this AB is the secant. E madhun kadlele. Mag ithe by this tangent secant segment theorem yacha application kasa hai baka, upayojan kasa karnar apan? ET square, this ET square is equal to EA into EB, means AE into सॉरी ई ए इंटू बी ई. दिस इट इज स्क्वेअर इज इक्वल टू ई ए इंटू ई बी. आता या ठिकाणी तुम्हाला ई टी दिला असेल, ए ई दिला असेल, तर ई बी तुम्ही फाईन करू शकतात. म्हणजे हे झालं ॲप्लिकेशन बेस्ड, म्हणजे आपण यांचा सम सॉल्व करताना फिगरवरून
कुठली प्रॉपर्टी कुठला थेरम वापरायचा ते व्यवस्थित समजून घेऊन ते अप्लाई करायचं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड सिकेंट, अँगल्स इन अल्टरनेट सिगमेंट्स, थेरम ऑफ एक्सटर्नली अँड इंटरनली डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स अँड टँजेंट सिकेंट सिगमेंट थेरम हे शिकलात. आपण या सर्व थेरमचा वापर करून प्रॅक्टिस सेट 3.5 सॉल्व करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला, फिगर दिली बघा. रे पी क्यू टचेस द सर्कल ॲट पॉईंट क्यू अँड दिस पी एस मीन्स सिगमेंट, दिस पी एस इज द सिकेंट. पी क्यू इज गिवन 12, पी आर दिस सिगमेंट पी आर 8 गिवन. फ्रॉम दॅट यू फाईंड पी एस अँड आर एस. आधी आपण फिगरकडे लक्ष देऊया. फिगरमध्ये काय दिलं बघा, इकडे ही काय दिली टँजंट अँड सिकेंट. मग आपण या टाईपचा एक थेरम शिकलात, टँजंट सिकेंट सिगमेंट थेरम. कुठला? टँजंट सिकेंट सिगमेंट थेरम. ही काय झाली? टँजंट सिगमेंट झाली आणि काय झाली? सिकेंट. म्हणून मी लिहिताना बघा, पी क्यू स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर, दिस पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर इंटू पी एस, पी आर इंटू पी एस. रिझन बाय टँजंट सिकेंट सिगमेंट थेरम, बाय टँजंट सिकेंट सिगमेंट थेरम. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज युअर. दिस पी क्यू 12 गिवन, 12 स्क्वेअर, पी आर 8 इंटू दिस पी एस. नाव 12 स्क्वेअर 144 स्क्वेअर ऑफ दिस 12, 8 इंटू पी एस. नाव पी एस इज इक्वल टू, यू ट्रान्सफर दिस सेट ॲट दिस साईड, मल्टिप्लिकेशन इयर 144 डिवाइड बाय 8. इथे मल्टिप्लाईडमध्ये 8 इकडे त्यांना काय झाला? डिवाइड झाला. मग आपण 8 ने 144 डिवाइड करूया. 8 वन जा 8, 14 मायनस 8 6, 64, 8 8 जा 64, म्हणजे पी एस किती आला? 18. आपल्याला पी एस मिळाला 18, लक्षात आलं. आता मला आर एस काढायचं आहे. आर एस टोटल पी एस माझ्याकडे बघा, दिस पी एस इज इक्वल टू आर एस प्लस पी आर, बिटवीननेस एस आर पी बिटवीननेस. दिस पी एस इज इक्वल टू एस आर प्लस पी आर बिटवीननेस. नाउ व्हाट इज द वैल्यू ऑफ पी एस? 18, आर एस प्लस वैल्यू ऑफ पी आर. पी आर दिला आहे का तुम्हाला? बघा, टोटल पी एस इज इक्वल टू एस आर प्लस पी आर. लक्षात येतं आहे? पी आर तुम्हाला 8 दिलेला आहे. मग आर एस इज इक्वल टू, आता हा 8 इकडे येताना सबट्रॅक्ट होणार. 18 मायनस 8, आर एस इज इक्वल टू काय झाला? 10. आपण लास्टला ॲन्सर लिहिणार, पी एस 18, आर एस 10. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 दिला आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2 फिगर दिलेले आर डी 15 दिलेला आहे, डी एस 4 दिलेला आहे, एम डी 8 दिलेला आहे, तर डी एन फाईंड करायचा आहे. फिगरमध्ये बघा, एम एन आर एस आर द कॉर्ड्स, दीज कॉर्ड्स आर इंटरसेक्ट ॲट पॉईंट डी. डीमध्ये इंटरसेक्ट करत आहेत, म्हणून आपण कुठला थेरम यूज करणार? थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स याच्यामध्ये काय असते?
या डी पॉइंट मुळे या कॉर्डचे दोन पार्ट झाले एम डी आणि डी एन यांचा प्रॉडक्ट हा कोणाएवढा असणार दुसऱ्या कॉर्डचे दोन पार्ट प्रॉडक्ट ऑफ आर डी अँड डी एस मीन्स एम डी इंटू डी एन इज इक्वल टू आर डी इंटू डी एस मग आपण सोल्युशन देताना बघा कॉर्ड एम एन अँड कॉर्ड आर एस आर इंटरसेक्ट ॲट पॉइंट डी इन द इंटेरियर ऑफ ए सर्कल therefore md into dn md into dn this equals to rd into ds reason theorem of internal division of chords theorem of internal division of chords now substitute the values md 8 dn not given you find it rd 15 ds 4 tumhala dn find karaycha 8 into dn ithe multiplication hai 8 and dn madhe multi product hai yancha 8 tikde jatana ka hona divide hona therefore dn is equal to 15 into 4 upon 8. You simplify it. 4 ones are 4, 4 twos are 8. Means 15 by 2. Therefore, dn is equal to 15 by 2 means 7.5. This is the answer. Now, the next question number 4. Figure is given in which PQ 6 is given, QR 10 given, PS 8 given. From that you find TS. First you read question carefully and what you find TS, you know that here TS RQ are the chords which are intersect at point P in the exterior of the circle and you just study that theorem of external division of chords by using that theorem here chord PS and chord RQ are intersect at point P. What is that theorem? This PQ into PR, product of this PQ into PR, this equals to PS into PT. But here PR not given. This PR not given, therefore first I find the PR. This PR is equal to PQ plus QR, PQR betweenness. Now substitute the values, PQ is equal to 6, QR is equal to 10, means 6 plus 10 16, PR is equal to 16. Then you use the theorem PQ into PR, PQ into PR, this is equal to PS into PT, PS into PT. The reason is theorem of external division of chords. Now substitute the values here. PQ 6, PR 16,
PS 8 into PT. You find here value of PT. This PT is equal to 8, 6 into 16 divided by 8. 8 ones are 8, 8 twos are 16. Means PT is equal to 6 into 2 means 12. Value of PT 12 आपण फाइंड केले. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, TS. PT 12 आला, आपल्याला TS फाइंड करायचं. मग PT इज इक्वल टू PS प्लस TS. PS प्लस TS बिटवीन दिस PST PST. नाउ PT 12 PS 8 प्लस टी एस, दॅट फॉर टी एस इज इक्वल टू 12 मायनस 8. 8 इकडे पाठवलं आपण, सबट्रॅक्ट होणार, बट टी एस इज इक्वल टू व्हॉट, 4. लक्षात आलं सगळ्यांना? थँक्यू.